असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा। फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुळा नदी पात्राजवळ वाळू तस्करांवर मोठी कारवाई केली। या कारवाईत 9,000 रुपये किमतीची 3 ब्रास वाळू आणि 9,00,000 रुपये किमतीचा डंपर तसेच एक ट्रक जप्त केलाय। यामुळे घारगाव पोलिसांच्या आशीर्वादानं मुळा नदी पात्रामध्ये वाळू चोरी सुरू असल्याचं सिद्ध झालंय। या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या वाळू कारवाईमध्ये संतोष तुळशीराम शेलार, हरिभाऊ लामखडे, उबेद मनसूर पटेल, अजित मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्याच पोलिसांच्या कृपाशीर्वादानं वाळू चोरी होत असल्याची बाब उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या लक्षात येताच त्यांनी वाळू तस्करांचं कंबरडं मोडलं। तालुक्यातील जांबूत, खैरदरा या ठिकाणी वाळू तस्करी होत असल्याची माहिती समजताच पोलीस उपविभाग कार्यालयाचे पोलीस कर्मचारी श्यामराव हसे, अनिल कडलक, शांताराम माळुंजकर, बापूसाहेब हांडे यांनी या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या। घारगावच्या मुळा नदी पात्रामधून नेहमीप्रमाणे मोठी वाळू तस्करी होत असते, मात्र संबंधित विभागाचे 2 कर्मचाऱ्यांच्या कृपाशीर्वादानं या भागामध्ये वाळू तस्करीला पाठबळ मिळतंय अशी चर्चा पठार भागामध्ये होती। तर ते पोलीस ठाण्यामधील 2 कर्मचारी कोण यांची ही चर्चा आता सुरू झाली आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर।